वेलकम ऑल डियर एसएससी स्टूडेंट्स इनटू द ब्रिज कोर्स डे 22. सी यस्टरडे वी वेयर एंजॉयिंग द इंटरेस्टिंग स्टोरीज बट ड्यू टू द टेक्निकल प्रॉब्लम फ्रेंड्स आई कुडंट अपलोड द फुल वीडियो यस्टरडे ऑन यूट्यूब दैट्स व्हाई व्हेन वी वेयर enjoying the story of Androclus and the homework slide I couldn't display into the yesterday's means day 21 video. That's why today we are going to read out this story again and solve the questions which are activities which are given into the next slide here. See the story is also very good means very good interesting theme it is having. So read it out and in the next slide there are some activities in the same way as we have solved in the story of the king. The same way you are going to solve all the activities also and their answers also you are going to write down in your notebook. म्हणजे बघितले आहे या सगळ्या ऍक्टिव्हिटीज ऍक्टिव्हिटी 1, 2, 3 आणि जसे आपण पाहिलेले आहेत की कॅरेक्टर्स कोण आहेत ऍडजेक्टिव्ह प्लस नाऊन या स्टोरीमध्ये आहे का असेल तर शोधून उचलून लिहा किंवा काइंडचं विरुद्धार्थी शब्द लिहा अपॉर्च्युनिटीमधून अनेक छोटे छोटे 3 पेक्षा जास्त अल्फाबेट असलेले असे शब्द बनवा 3 किंवा 3 पेक्षा जास्त आणि ते लिहा आणि वर्ड चेंज जे आहे क्रुएल म्हणजे ॲडजेक्टिव्ह आहे ते तर पुढचे ॲडजेक्टिव्हज आपण वर्ड चेनमध्ये टाकायचे आहेत आणि अशा रीतीने या सगळ्या ॲक्टिव्हिटीज आपल्याला वहीत लिहायच्या आहेत. आता जाऊयात आपण काय शिकणार आहोत पण आज येस आज पण खूप इंटरेस्टिंग असं आपण नवीन टॉपिक शिकणार आहोत. That is all about, we are going to understand the new concepts through reading. म्हणजे छोटे छोटे एक्स्ट्रॅक्ट्स दिलेले आहेत ते वाचायचे आहेत आपल्याला आणि वाचून आपण त्याच्यामधून फायनाईट वर्ब्स कोणते असतात ते शिकून घेणार आहोत. इन्फिनाईट किंवा नॉन फायनाईट वर्ब्स कोणते असतात ते शिकून घेणार आहोत. इन्फिनिटिव्ज माहिती करून घेणार आहोत आणि टाईप्स ऑफ सेंटेन्सेस म्हणजे वाक्यांचे प्रकार जे ऑलरेडी आपण तीन अभ्यासलेले आहेत म्हणजे काय ॲसर्टिव्ह सेंटेन्स पाहिलेला आहे आपण इंट्रॉगेटिव्ह पाहिलेला आहे म्हणजे WH आणि इम्परेटिव्ह पण पाहिलेला आहे पण आपण परत ते रिव्हाइज करणार आहोत शिकणार आहोत. आणि आता आपण जाऊया या स्लाईडमध्ये वर्बचे 2 प्रकार पडतात फायनाईट वर्ब आणि इनफायनाईट वर्ब म्हणजे नॉन फायनाईट वर्ब्स. तर फायनाईट वर्ब्स म्हणजे कोणते वर्ब्स असतात बरं. फायनाईट वर्ब्स आर द वर्ब्स विच चेंज अकॉर्डिंग टू द सब्जेक्ट ऑर अकॉर्डिंग टू द टेन्स फॉर्म. म्हणजे काळाचं स्वरूप बदललं की ह्या वर्बचा फॉर्म बदलतो किंवा आता एकवचनी किंवा अनेकवचनी करते बदलले की हे जे वर्ब्स असतात यांचे वापरण्याचे फॉर्म्स जे आहेत स्वरूप आहे ते बदलतात. असे जे बदलतात ना जे वर्ब्स ते असतात फायनाईट वर्ब्स. आलं लक्षात. म्हणजे जे कर्त्याच्यानुसार किंवा काळानुसार बदलतात ते असतात फायनाईट वर्ब्स आणि जे बदलत नाहीत ना ते असतात इनफायनाईट वर्ब म्हणजे नॉन फायनाईट वर्ब्स विच हॅव पास्ट अँड प्रेझेंट फॉर्म. आता या फायनाईट वर्ब्सला प्रेझेंट फॉर्म्स पण असतात पास्ट फॉर्म पण असतात. मी इथे एक्झाम्पल दिलेलं आहे समजा आय करता असेल ना आय कफ ओके. समजा ही करता असेल ना तर तो बदलतो कारण ही शी इटला आपण यस किंवा येस लावतो ना वर्तमान काळामध्ये. मग ही जर म्हणायचं असेल तर ही कफ्स येस लागला बघा. आणि जर मी भूतकाळात जर ते क्रियापद वापरत असेल तर ते काय होणार दे कफ्ड म्हणजे त्याचे रूप बदलले बघा. इथे काय कफ आहे तर इथे काय कफ्स आहे तर इथे काय कफ्ट आहे असे तिन्ही वेगवेगळे रूप आहे. म्हणजे कफ हे काय आहे तर ते फायनाईट वर्ब आहे. असे बरेच म्हणजे बरेच जे वर्ब्स असतात सगळेच जे बदलतात काळानुसार ते सगळेच फायनाईट वर्ब्स असतात. मग तुम्ही म्हणाल मग टीचर इनफायनाईट वर्ब्स कोणते आहेत मग.
इनफायनाइट वर्ब्स म्हणजे ज्या वर्बला आपण आय एन जी वगैरे लावतो, ई डी वगैरे लावतो की नाही प्रत्यय, तर ते जे सगळे वर्ब्स आहेत ना ते इनफायनाइट किंवा नॉन फायनाइट वर्ब्स असतात. म्हणजे काय, आय एन जी लागलेलं जे वर्ब असतं ना मित्रांनो, ते बघा जेरंड असतं. जेरंड म्हणजे काय की ते नाउन स्वरूपात असतं, म्हणजे ते वाक्यामध्ये कर्त्याचं पण काम करतं. आणि दुसरी गोष्ट, ते डबल रोल करतं. ते काही शब्द, सगळेच नाही बरं का, काही शब्द हे ॲडजेक्टिव्ज पण असतात. म्हणजे बघा, त्याला म्हणतात की जेरंड्स फंक्शनिंग ॲज ॲन ॲडजेक्टिव्ज, जेरंड्स फंक्शनिंग ॲज ॲन ॲज अ नाउन, जेरंड्स फंक्शनिंग ॲज ॲन ॲडजेक्टिव्ह, असं त्याचे नॉन फायनाइट वर्बचे किंवा इनफायनाइट वर्बचे तीन प्रकार पडतात. बघा, वर्ब्स विदाउट टेन्स फॉर्म, म्हणजे ज्यांना टेन्स फॉर्म नसतो ते जेरंड्स असतात. उदाहरणार्थ डान्सिंग, आता डान्सिंग हे नामाचं पण कार्य करेल आणि डान्सिंग हे विशेषण म्हणजे ॲडजेक्टिव्हचं पण कार्य करेल. डान्सिंग डॉल म्हणजे अशी डॉल की जी डान्स करते, म्हणजे ते ॲडजेक्टिव्ह झालं. बघा, आय एन जी लागलेलं जेरंड हे ॲडजेक्टिव्ह पण झालं. शिवाय जे पार्टिसिपल्स असतात ना, म्हणजे तिसरी रूपं सगळे, ते सगळे नॉन फायनाइट वर्ब्स असतात मित्रांनो. पण त्याच्यामध्ये काही वेळेला आपण टी लावतो, ई एन लावतो किंवा आपण ई डी लावतो, म्हणजे थर्ड फॉर्म करण्यासाठी ई डी लावतो किंवा ई एन लावतो. उदाहरणार्थ बघा, प्रेझेंट पार्टिसिपल्स असतात, पास्ट पार्टिसिपल्स असतात, तर जे हे पास्ट पार्टिसिपल्स आहेत ना, ते वर्ब म्हणून पण असतात, म्हणजे इनफायनाइट वर्ब्स, पण कधीकधी ते ॲडजेक्टिव्हचं पण काम करतात बरं का. उदाहरणार्थ जर मला म्हणायचं असेल की ब्रोकन स्केल, आता स्केल कशी, तर ब्रोकन, आता ब्रोकन हे ॲडजेक्टिव्ह आहे आणि ब्रोकन काय आहे, तर ब्रोकन हे पास्ट पार्टिसिपल, म्हणजे ते तिसरं रूप आहे क्रियापदाचं, म्हणजे ते इनफायनाइट वर्ब आहे. आणि इनफायनाइट वर्ब हे अशा रीतीने विशेषणाचं पण काम करतं, म्हणजे ॲडजेक्टिव्हचं पण काम करतं. जसं सॉल्ड प्रॉब्लेम, असा प्रॉब्लेम की जो सॉल्व झालेला आहे, सॉल्ड प्रॉब्लेम. म्हणून ई डी लागलेला, ई एन लागलेला जे पार्टिसिपल असतं ते नॉन फायनाइट किंवा इनफायनाइट वर्ब असतं. आणि इन्फिनिटिव्ज म्हणजे काय, तर सोपं आहे. इन्फिनिटिव्ज म्हणजे स्टेम वर्ड, म्हणजे काय, रूट वर्ड, किंवा त्याला बेस वर्ड पण म्हणतात. म्हणजे जो मूळ शब्द असतो ना, तो मात्र इन्फिनिटिव्ह मात्र नेहमी ह्या टू सोबत येतो. टू प्ले, टू गो, टू कम, टू स्लीप, टू राईट, टू स्टँड वगैरे, हे टू लागलेले सगळे क्रियापद जे मी सांगते ना तुम्हाला, ते सगळे इन्फिनिटिव्ज आहेत. आता जर एवढं सगळं लक्षात नाही राहिलं ना मित्रांनो, तर टू अधिक क्रियापद आलं की सरळ इन्फिनिटिव्ह म्हणून ते उचलून उत्तर म्हणून लिहून टाकायचं. ओके, लेट्स मूव टू द नेक्स्ट स्लाईड. सी वी आर गोइंग टू लर्न ऑल दीज लँग्वेज फंक्शन्स थ्रू दीज एक्स्ट्रॅक्ट. रीड द फॉलोइंग पॅसेज केअरफुली अँड डू ॲज डायरेक्टेड. बट स्टुडंट्स, देर आर सम इन्स्ट्रक्शन्स फॉर यू, वॉट यू एक्झॅक्टली यू हॅव टू डू थ्रू दीज ॲक्टिव्हिटीज. रीड द पॅसेज केअरफुली, वाचणार आहोत आपण लक्षपूर्वक. अँड पार्टिसिपेट ॲक्टिव्हली, आता आपण वर्गात नाही आहे, नाही तर आपण पार्टिसिपेट झालो असतो आणि ॲक्टिव्हिटीजमध्ये भाग घेतला असता. किंवा टेक हेल्प ऑफ युअर पेरेंट्स, टीचर्स, फ्रेंड्स. किंवा आपल्याला आलं नाही, अडलं की आपण लगेच विचारतो, शंका विचारतो. आता कालच्या व्हिडिओवरती काही जण म्हटले की ह्या व्हिडिओवरती खूप शंका आहे टीचर, मला खूप डाऊट्स आहेत. सरळ तुमचे डाऊट्स तुम्ही विचारा, त्या डाऊट्सवरती मी नक्की त्या सॉल्व करून म्हणजे उत्तर देईन कमेंट बॉक्समध्ये. तर तुमचा एक्झॅक्ट काय डाऊट आहे, कोणता प्रश्न अडला आहे, कोणत्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला हवं आहे, तुम्ही हे कमेंट बॉक्समध्ये लिहा, त्याचं उत्तर जरूर तुम्हाला मिळेल. तर आपण वाचूयात, आपला लेसन आहे ना मार्गीचा, त्या लेसनचा हा एक्स्ट्रॅक्ट आहे बघा. मार्गी इव्हन रोट अबाउट इट दॅट नाईट इन हर डायरी. बघा, मार्गी हा मेन कॅरेक्टर आहे आपल्या एक्स्ट्रॅक्टमध्ये. मार्गी इव्हन रोट, आता रोट, राईट आणि रोट हे वी टू आलं. रोट अबाउट इट दॅट नाईट इन हर डायरी, एक सिम्पल सेंटेन्स आहे. सिम्पल सेंटेन्स असं असतं मित्रांनो, सेंटेन्समध्ये अजून तीन प्रकार पडतात, सिम्पल सेंटेन्स आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्स आणि कंपाऊंड सेंटेन्स. सिम्पल सेंटेन्स जे असतं ना, उदाहरणार्थ आय टीच इंग्लिश,
याच्यामध्ये एकच सब्जेक्ट आणि एकच प्रेडिकेट आलेला आहे. म्हणजे सब्जेक्ट म्हणजे आय करता आलेला आहे आणि टीच म्हणजे व्हर्ब म्हणजे प्रेडिकेट एकच आलेला, आय टीच इंग्लिश. म्हणून हे अगदी सिम्पल सेंटेन्स आहे, मग याला सिम्पल सेंटेन्स म्हणतात. इथे पण बघा, मार्गी हे सब्जेक्ट आहे आणि रोट हे व्ही टू आलेलं आहे. सिम्पल सेंटेन्स आहे ते की मार्गी ती सांगते आहे की मार्गी इवन रोट अबाउट इट दॅट नाईट इन हर डायरी, की मार्गीने त्या रात्री त्या डायरीमध्ये लिहिलं काहीतरी लिहिलं. ओके, सिम्पल सेंटेन्स आहे. म्हणजे सिम्पल सेंटेन्समध्ये एक कर्ता आणि क्रियापद असतं. पण कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये ना मित्रांनो, एक मेन क्लॉज असतो आणि एक सबॉर्डिनेट क्लॉज असतो आणि दोघं जोडलेले असतात. जसं आपण बघितलं आधीच्या व्हिडिओमध्ये ॲडजेक्टिव्ह क्लॉज आपण पाहिलं की डब्ल्यू एच शब्दाने जोडले जातात, मग आपण ते अंडरलाईन केलेत, तर तो एक सबॉर्डिनेट क्लॉज होता, एकाला थोडासा अर्थ होता, दुसरा अर्थ पूर्ण करण्यासाठी अवलंबून होता. तर ते जे असतं तसं वाक्य ते असतं कॉम्प्लेक्स सेंटेन्स. हां, कॉम्प्लेक्स, सिम्पल पाहिलं आपण, कॉम्प्लेक्स पाहिलं म्हणजे इथे आहेत. मी तुम्हाला सांगते आता उदाहरण देऊन सांगते. ऑन द पेज हेडेड 17 May 2157 शी रोड टुडे टॉमी फाउंड अ रियल बुक. टुडे टॉमी फाउंड अ रियल बुक. आता हे एक्सक्लेमेटरी मार्क बघा मित्रांनो, म्हणजे हे उद्गारवाचक वाक्य आहे, म्हणजे एक्सक्लेमेटरी टाईप ऑफ सेंटेन्स आहे. दिस सेंटेन्स इज एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. इट वॉज अ व्हेरी ओल्ड बुक. सिम्पल सेंटेन्स आहे पण. इट हा करता आहे आणि वॉज हे क्रियापद आहे टू बीचं भूतकाळी. इट वॉज अ व्हेरी ओल्ड बुक. मार्गीज ग्रँडफादर वन सेड दॅट वेन ही वॉज अ लिटल बॉय हिज ग्रँडफादर टोल्ड हिम दॅट देअर वॉज अ टाईम वेन ऑल स्टोरीज वेअर प्रिंटेड ऑन पेपर. दिस इज कॉम्प्लेक्स सेंटेन्स. याच्यामध्ये बघा, याच्यात आपल्याला दोन कॉम्प्लेक्स सेंटेन्सेस एक आलेले आहे एकाच वाक्यामध्ये. पण आपण हे जर वाक्य बघितलं की मार्गीज ग्रँडफादर वन सेड दॅट, मार्गीज ग्रँडफादर वन सेड हा मेन क्लॉज आहे आणि उरलेला सगळा हा सबॉर्डिनेट क्लॉज आहे. याच्यामध्ये वेन ही वॉज अ लिटल बॉय हा ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाईम आला, वेन पासून सुरू झालेला. हिज ग्रँडफादर टोल्ड हिम दॅट, आता इथे हे दुसरं अजून कॉम्प्लेक्स सेंटेन्स जॉईन केलेलं आहे की त्यांच्या आजोबांना, तिच्या आजोबांना, तिच्या पणजोबांनी काय सांगितलं, दॅट देअर वॉज अ टाईम वेन ऑल स्टोरीज वेअर प्रिंटेड ऑन द पेपर. परत देअर वॉज अ टाईम हा मेन क्लॉज आला आणि वेन ऑल स्टोरीज वेअर प्रिंटेड ऑन द पेपर हा ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाईम झाला. अशा रीतीने इथे दोन कॉम्प्लेक्स सेंटेन्सेस एकत्र आलेले आहेत. हे कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहेत. किंवा एक छोटंसं तुम्ही जर फोकस केलं की देअर वॉज अ टाईम मेन क्लॉज वेन ऑल स्टोरीज वेअर प्रिंटेड ऑन द पेपर सबॉर्डिनेट क्लॉज. सबॉर्डिनेट क्लॉज काय फंक्शन करतो आहे, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाईम, वेनने सुरू झाला आहे तो. तर हे आहे कॉम्प्लेक्स सेंटेन्स. पुढे जाऊयात आपण. आपण पाहिलं ह्याच्यामध्ये उद्गारवाचक वाक्य, ह्याच्यात पाहिलं आपण सिम्पल सेंटेन्स, ह्याच्यात पाहिलं आपण कॉम्प्लेक्स सेंटेन्स. आता पुढे जाऊयात. दे टर्न द पेजेस विच वेर येलो अँड क्रिंकली अँड इट वॉज ऑफुली फनी टू रीड वर्ड्स दॅट स्टूड स्टील इन्स्टीड ऑफ मूव्हिंग द वे दे वेर टर्न बॅक टू द पेज बिफोर इट हॅड द सेम वर्ड्स ऑन इट दॅट इट हॅड वेन रेड इट द फर्स्ट टाईम. आता हे सगळं जे वाक्य आहे ना मित्रांनो, हे कंपाऊंड सेंटेन्स आहे. आता तुम्ही म्हणाल कंपाऊंड सेंटेन्स आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्स काय फरक आहे, तर फरक असा आहे मित्रांनो, कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये एक मेन क्लॉज असतो आणि दुसरा एक सबॉर्डिनेट क्लॉज असतो. ओके, आणि कंपाऊंड सेंटेन्समध्ये मात्र अनेक क्लॉजेस असतात, पण त्या क्लॉजेसमध्ये आहे ना स्वतंत्र सब्जेक्ट असतो आणि स्वतंत्र प्रेडिकेट असतं. म्हणजे बघा, छोट्या छोट्या वाक्यांमध्ये अनेक कर्ते आणि अनेक क्रियापद तुम्हाला भेटतील. उदाहरणार्थ बघा, दे टर्न द पेजेस, आता दे करता आला, टर्न व्हर्ब आला, विच वेअर येलो अँड क्रिंकली हे ॲडजेक्टिव्ह क्लॉज आला, अँड इट वॉज ऑफली फनी, आता हा नंतरचा क्लॉज जोडला अँड कनेक्टिव्हने, इट हा करता आहे आणि वॉज हे क्रियापद आहे. म्हणजे बघा, सब्जेक्ट प्रेडिकेट सेपरेट. टू रीड वर्ड्स दॅट स्टूड स्टील इन्स्टेड ऑफ मूव्हिंग द वे दे वेअर टर्न बॅक टू द पेज बिफोर इट परत करता आला, इट हॅड परत क्रियापद आलं, इट हॅड द सेम वर्ड्स ऑन इट दॅट इट हॅड वेन रेड इट द फर्स्ट टाईम.
एवढं मोठं वाक्य म्हणजे आता मी समजून जे सांगितले तुम्हाला यांच्या व्याख्या, इफ यू डोंट रिमेंबर ऑल दीज काइंड्स ऑफ एक्सप्लेनेशन्स देन फॉरगेट इट, आय गिव्ह यू द क्लू टू आयडेंटिफाय द सेंटेन्सेस. सी द सिम्पल सेंटेन्स कसं ओळखाल, देर इज ओनली सब्जेक्ट वर्ब अँड ऑब्जेक्ट, हे सिम्पल सेंटेन्स झालं, किंवा सब्जेक्ट वर्ब आणि कॉम्प्लिमेंट सिम्पल झालं. कॉम्प्लेक्स कसं ओळखायचं, की ज्याच्यामध्ये मेन क्लॉज सबॉर्डिनेट क्लॉज असतो त्याला कॉम्प्लेक्स म्हणायचं. आणि कंपाऊंड सेंटेन्स जे मोठं असतं त्याच्यामध्ये कनेक्टिव्ज बरेच असतात, त्याच्यामध्ये सब्जेक्ट्स आणि प्रेडिकेट्स बरेच असतात, ते असतं कंपाऊंड सेंटेन्स. असं सिम्पल तुम्ही लक्षात ठेवा. इथे इन्फिनिटिव आलं आहे का मित्रांनो, शोधूया बरं. टू रीड, हे पहा फनी, टू रीड, टू लागलेलं आहे आणि रीड हे मुख्य क्रियापद आहे म्हणजे स्टेम वर्ड आहे, तर टू रीड हे इन्फिनिटिव आहे. लेट्स मूव टू द नेक्स्ट स्लाइड. सी डू एज डायरेक्टेड, आता तुम्हाला त्या एक्स्ट्रॅक्टवरती काय प्रश्न सोडवायचे होते, काय ॲक्टिव्हिटीज सोडवायचे होते, आता ती सूचना काय आहे नीट वाचायची. अंडरलाईन द मेन क्लॉज, आता तुम्हाला मेन क्लॉज अंडरलाईन करायचा होता कोणत्या सेंटेन्समध्ये, कॉम्प्लेक्समध्ये. मार्गीज फादर वन सेड, याला थोडासा अर्थ आहे की मार्गीचे बाबा एकदा म्हणाले. काय म्हणाले ते नंतरचं आहे. अंडरलाईन द सबॉर्डिनेट क्लॉज, वेन ही वॉज अ लिटल बॉय, पुढे काय, वेन ही वॉज अ लिटल बॉय, याला पूर्ण, याला स्वतःचा अर्थ नाही आहे, अर्थ पूर्ण करण्यासाठी तो कुठेतरी अवलंबून आहे म्हणून तो सबॉर्डिनेट क्लॉज. आयडेंटिफाय द सेंटेन्स इन सिम्पल पास्ट टेन्स, मार्गी इव्हन रोट अबाउट इट, सिम्पल पास्ट टेन्स. अंडरलाईन द इन्फिनिटिव टू रीड. आयडेंटिफाय द एक्सक्लेमेटरी सेंटेन्स, टुडे टॉमी फाउंड अ न्यू बुक, तुम्हाला एक्सक्लेमेटरी चिन्हावरून तरी लक्षात येईल की हे एक्सक्लेमेटरी वाक्य आहे. पुढचे जाऊया. आयडेंटिफाय द फायनाईट वर्ब, फायनाईट वर्ब्स कोणकोणते, इथे रोट आहे, प्रिंटेड आहे, टर्न्ड आहे, एटसेट्रा, अजून खूप आहेत, ते शोधा आणि उचलून लिहा. आणि नाही सापडले तुम्हाला तर मी दिलेली जी उत्तरं आहेत ती प्रश्न आणि उत्तरं अशी वहीत लिहा. नंतर अंडरलाईन द सिम्पल सेंटेन्स, इट वॉज अ व्हेरी ओल्ड बुक, सिम्पल सेंटेन्स आहे, सब्जेक्ट आहे, वर्ब आहे आणि बाकीचं सगळं कॉम्प्लिमेंट आहे. इट वॉज अ व्हेरी ओल्ड बुक. आयडेंटिफाय द कॉम्प्लेक्स सेंटेन्स, मार्गीज फादर वन सेड दॅट डॅश डॅश डॅश, ते पूर्ण वाक्य जे आहे ते कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे. आणि आयडेंटिफाय द कंपाऊंड सेंटेन्स, शेवटचा पॅरेग्राफ आपल्या एक्स्ट्रॅक्टमधला, ते एक वाक्य आहे अखंड, तर ते आहे कंपाऊंड सेंटेन्स मित्रांनो. ओके, सो लेट्स मूव टू द नेक्स्ट स्लाइड. सी दिस इज ऑल्सो अ स्मॉल एक्स्ट्रॅक्ट फॉर यू. इन अ शॉप ॲट द पलाईज रॉयल दे फाउंड अ स्ट्रिंग ऑफ डायमंड्स विच सीम टू बी एक्झॅक्टली वॉट दे वे लुकिंग फॉर. इट वॉज वर्थ 40,000 फ्रँक्स, दे कुड हॅव इट फॉर 36,000. सो दे बेग्ड द ज्वेलर नॉट टू सेल इट फॉर 3 days. And they made an arrangement that he would take it back for 34,000 francs if the other necklace was found before the end of February. See, this is a French story. The necklace is a French story. So some French words are there. Like madame, we call it madam. Here, the palace spelling is different. Palace is same like palace. So some French words are used here as they are. Here identify the subordinate clause. Ya extract madhe subordinate clause konta ahe, which seem to be exactly what they were looking for. Ma main clause konta ahe, they found a string of diamonds. Ata string of diamonds manje motyanchi maal ani tichyabaddal इकडे हिऱ्यांची माळ, त्याच्याबद्दल विचपासनं जो पुढचा क्लॉज आहे तो अधिक माहिती सांगतो आहे, म्हणजे तो ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे. सबॉर्डिनेट क्लॉज हा ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे, तो WH शब्दाने जोडला आहे बघा, विच. ओके, तर ह्यातला आपण सबॉर्डिनेट क्लॉज उचलला, विच सेम टू बी एक्झॅक्टली वॉट दे वेअर लुकिंग फॉर. नंतर काय विचारलं, आयडेंटिफाय द नॉन फायनाईट वर्ब. नॉन फायनाईट वर्ब टू सेल हे इन्फिनिटिव आहे मित्रांनो, आणि ते नॉन फायनाईट वर्बसुद्धा आहे. ओके, लेट्स मूव टू द नेक्स्ट स्लाइड. सी दिस इज अन एक्स्ट्रॅक्ट फ्रॉम अवर लेसन
द फॉल ऑफ ट्रॉय. एंड पेज नंबर 75, दिस पैराग्राफ आई हैव चोजन फॉर यू एज अ होमवर्क. From this extract, from this paragraph, you have to find out and write down the infinitive. तिकडे infinitive असेल तर उचलून लिहा. Write down the exclamatory sentence तिथे असेल तर उचलून लिहा. Identify and write down the main clause असेल तर उचलून लिहा. Identify and write down the complex sentence. म्हणजे तिथे हे सगळं आहे, तुम्ही ते उचलून लिहायचं वहीत उत्तर म्हणून. Identify and write down the compound sentence आहे तिथे, that also you have to write down in your notebook. Identify and write down a simple past tense sentence. आणि एक साध्या भूतकाळाचं वाक्य उचलून तुम्ही लिहायचं आहे. अशा रीतीने हा होमवर्क मित्रांनो वहीत सोडवा आणि मग आपण अजून ह्या कंपाऊंड आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्सबद्दल आणि वाक्यांच्या प्रकाराबद्दल अजून आपण अभ्यास करूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सी यू, बाय.